इको फ्रेंडली क्लबच्या वतीनं सेवा सदन प्रशालेतील विद्यार्थिनींना मातीच्या मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं मूर्तीकार निलेश आणि मीनाक्षी बादे यांनी प्रात्यक्षिक करून दाखवलं प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच पीओपी पासून बनवलेल्या गणेश मूर्ती वर्ष झालं तरी पाण्यात विरघळत नाहीत पीओपीच्या मूर्तींमुळे जलप्रदूषणामध्ये वाढ होत आहे त्यामुळं घरोघरी मातीच्या गणेश मूर्तींची स्थापना करण्याचं आवाहन इको फ्रेंडली क्लबच्या वतीनं करण्यात आलं क्लबच्या सदस्या स्वाती इंगळे आणि सरस्वती नारायणकर यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचं महत्त्व विद्यार्थिनींना पटवून सांगितलं मूर्तिकार निलेश बादे आणि मीनाक्षी बादे यांनी मातीपासून अवघ्या काही मिनिटांमध्ये गणेश मूर्ती साकारल्या मातीचा गणपती बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची माहिती त्यांनी यावेळी दिली यावेळी विद्यार्थिनींकडून मातीचा गणपती बनवून घेण्यात आला यावेळी मुख्याध्यापिका नीता बोळकवठेकर उपमुख्याध्यापक नामदेव राठोड शिक्षक देवेंद्र आयाचित ज्ञानेश्वर काळे विलास कुलकर्णी शिक्षिका प्रणोती रायखेलकर अश्विनी मोरे अंजली शिरसी इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे कार्याध्यक्ष भाऊराव भोसले सदस्य अमृत ढगे सदस्या अपर्णा गव्हाणे आदी उपस्थित होते